बातमी बुलढाण्यामधून आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील 1-2 नव्हे तर चक्क 800 वर ग्रामपंचायत सदस्यांवरती अपात्रतेची कारवाईची जी टांगती तलवार आहे. 2020-2021 मध्ये जिल्ह्यामध्ये 527 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये राखीव प्रवर्गामधून ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या वर्गामधील उमेदवारांनी निवडणूक लढवलेली होती. निवडणूक आल्यावरती नियमाप्रमाणे 1 वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं. मात्र 1 वर्ष उलटून गेल्यानंतरही जवळपास 800 अधिक सदस्यांनी अजूनही जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेलं नाहीये. या सदस्यांना 31 मार्चपर्यंत प्रमाणपत्र सादर करता आलं नाही तर त्यांचं सदस्यत्व रद्द होणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.